कहाणी चकचकीत रस्त्यांची, कहाणी पाण्याच्या उपलब्धतेची, कहाणी ग्रामस्थांच्या समाधानाची आणि कहाणी गावाच्या विकासाची। संगमेश्वर हे सुंदर प्रवेशद्वार आहे संगमेश्वर या गावचं। नगरदेवळा ग्रुप ग्रामपंचायतीत येणारं 113.6 हेक्टर क्षेत्रफळावर वसलेलं संगमेश्वर हे गाव 2011 जनगणनेनुसार या गावाची एकूण लोकसंख्या आहे 508 आणि सुमारे 126 कुटुंब या गावात राहतात। या गावात विकासाची अनेक कामं बाकी असून त्या संदर्भात गावकऱ्यांनी आमदार किशोरअप्पा पाटील यांचं नेतृत्व आणि कर्तृत्व यावर विश्वास दाखवत विकासाच्या दृष्टिकोनातून हव्या असलेल्या कामांची हक्कानं मागणी केली आहे। आम्ही संगमेश्वर गावातील नागरिक आहोत। या गावात समस्यांचं फारच मोठं हे झालेलं आहे। संगमेश्वर गावामध्ये स्मशानभूमीसाठी कोणतीही जागा नाही, दवाखान्यात जाण्यासाठी पक्का रस्ता नाही आहे, तरी तो बनला गेला पाहिजे। राष्ट्रीय महामार्गापर्यंत पूर्ण कच्चा रोड आहे, तो पूर्ण पक्का झालेला पाहिजे, सिमेंट काँक्रीटने झाला पाहिजे, हा एक विनंती आहे। त्या मागण्यांची दखल घेत आमदार किशोरअप्पा पाटील यांनी गावात अनेक योजनांचा श्रीगणेशा केला आहे। गावात विकासाची कामं यायची असतील तर खडतर सडकेचं रूपांतर चांगल्या रस्त्यात होणं महत्त्वाचं आहे। हा विचार करणारे आपले कार्यसम्राट आमदार किशोरअप्पा पाटील यांच्या माध्यमातून आमदार निधीच्या 2,95,000 रुपयांच्या माध्यमातून रस्त्यांचं काँक्रिटीकरणाचं काम प्रगतीपथावर आहे। याचबरोबर मूलभूत सुविधा 25-15 अंतर्गत 5,00,000 रुपयांच्या निधीद्वारे रस्त्यांचं काँक्रिटीकरण लवकरच करण्यात येणार आहे। तमाम जे सर्वसाधारण जनता आहे, आमचे शेतकरी बांधव आहेत, यांच्या ज्या महत्त्वाच्या गरजा आहेत, वीज, रस्ते आणि पाणी, या तिघही गोष्टींना आपण प्राधान्य देऊन आता त्या तिघही गोष्टींना मला असं वाटतं की मला यश आलेलं आहे। गावातील नागरिकांच्या सुदृढ आरोग्यासाठी आणि समृद्धीसाठी शिवसेनेचे आपले आमदार किशोरअप्पा पाटील सदैव प्रयत्नशील आहेत। त्यांच्या माध्यमातून आपल्या गावासह पाचोरा आणि भडगाव मतदारसंघातील सर्व गावांचा सर्वांगीण विकास होईल याचा ग्रामस्थांना विश्वास आहे आणि हा विश्वास शिवसेना आणि आमदार किशोरअप्पा नक्कीच सार्थ करतील। ग्रामविकासाचा हा प्रवास खऱ्या अर्थानं जातोय तो राजकारणातून समाजसेवेकडे, प्रयत्नातून यशाकडे आणि आकांक्षेकडून समृद्धीकडे।